हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चटकदार आणि चमचमीत असं खानदेशी भरीत। हे भरीत खानदेशात खास हिवाळ्यामध्ये खाल्लं जातं। हे भरीत खाण्यासाठी खानदेशामध्ये पार्टी केली जाते। चला तर मग आज आपण शिकूयात खानदेशी भरीत कसं बनवायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य: 2 जळगावची मोठी वांगी, 4-5 कढीपत्त्याची पाने, 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, 1 टेबलस्पून जिरे, 6-7 पाकळ्या लसूण, डेकोरेशनसाठी कोथिंबीर, 1/2 वाटी शेंगदाणे, 4-5 पोपटी मिरच्या, चवीप्रमाणे मीठ। प्रथम वांग्याला हलकासा तेलाचा हात लावून चिरा पाडून घ्याव्या। तेलाचा हात लावल्यामुळे वांग छान भाजलं जातं व त्याचं साल पटकन निघतं। गॅस मध्यम आचेवर ठेवून आता वांग्याला आपण सर्व बाजूंनी भाजून घेणार आहोत। एक कढई घेऊन गॅस चालू केलेला आहे। मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून 2-3 थेंब तेल टाकून त्यावर परतून घेऊया। आता आपण या परतलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ जाडसर वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपण लसूण, मिरची आणि मीठ जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण एक कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे टाकणार आहोत। आता कढीपत्ता टाकूया, नंतर यामध्ये जाडसर वाटून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत आणि त्याला छान असं परतून घेणार आहोत। शेंगदाणे छान तळले गेल्यानंतर त्यात आपण बनवलेला ठेचा टाकणार आहोत। कांद्याची पाट टाकलेली आहे आणि त्याला परतून घेणार आहोत। आपण छान भाजून घेतलेली आहे। आता आपण वांग्याची साल व देठ काढून आतला भाग भरतासाठी वापरणार आहोत। वांग्याचं साल आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याला हलकसं मॅश करून घेणार आहोत। खानदेशामध्ये मॅश करण्यासाठी त्याला लाकडी बडगा वापरतात। आता आपण यामध्ये मॅश केलेले वांगे टाकणार आहोत। त्याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घेऊया। यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून त्याला हलकसं परतून घेऊया। 1-2 मिनिट त्याला छान परतून घेऊया आणि गॅस बंद करूया। असं आपलं खानदेशी भरीत तयार आहे। त्याला गरमागरम भाकरीसोबत सर्व करूया। हे भरीत तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा कळणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली, आवडली ना, तर नक्की करून पहा। तुमच्या प्रतिक्रिया किंवा काही टिप्स असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर कळवा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।